नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत वेगवेगळे व्हिडिओज घेऊन आम्ही आपल्यापर्यंत पोहोचलो आहोत। आज एक नवीन व्हिडिओ आपल्याकडे पाठवण्याचा प्रयत्न आहे। हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल। आज 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन, हा दिवस संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जात आहे। त्याचप्रमाणे आज मेजर ध्यानचंद यांचाही जन्मदिवस आहे। त्या निमित्ताने एक विशेष माहिती देणारा हा व्हिडिओ आपणापर्यंत आम्ही पोहोचत आहोत। ध्यानचंद यांचे मूळ नाव ध्यान सिंग, सैन्यात दाखल झाल्यावरही हेच नाव कायम होतं। त्यांची एकमेव आवड असलेला हॉकी या खेळात ध्यानचंद यांची ब्राह्मण रेजिमेंट बलाढ्य समज जायचे। दिवसभरची नोकरी आटपायची की रात्री ध्यानसिंग हे जवळच्या मैदानात झाडाच्या फांदीनं चंद्रप्रकाशात एकटेच हॉकी खेळायचे। आकाशात चंद्र नसला तरी त्यांच्या सरावात खंड पडत नसे। त्यांच्या रेजिमेंटचे सुभेदार मेजर तिवारी हे स्वतः खेळाडू असलेले चांगले प्रशिक्षक होते। त्यांनी ध्यानसिंगचे हॉकीकडे असलेले वेड असलेली निष्ठा पाहून त्यांनी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली। अल्पावधीतच त्यांनी सर्व बारकावे आत्मसात केले, आपल्यातील नैसर्गिक क्षमता विकसित केली। आपल्या शिष्याचं कौशल्य पाहून गुरु तिवारी यांची छाती अभिमानानं फुलायची। एक दिवस त्यांनी जाहीरपणे सांगितलं, चंद्रप्रकाशात सराव करणारा हा खेळाडू एक दिवस हॉकी विश्वातील चंद्र म्हणून नाव कमावेल। याचं नाव आजपासून ध्यानचंद, आणि त्या क्षणापासून ध्यानसिंग हे ध्यानचंद बनले। है की नाही? आता विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या करिअरपासून सुरुवात झालेली आहे, त्यांचं करिअर सुरू झालेलं आहे, आणि आता एक घटना त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील आम्ही आपल्यापुढे मांडत आहोत। एका अमेरिकन निग्रोला हस्तांतरणास नकार देणारा राष्ट्राध्यक्ष हिटलर एका हॉकी खेळाडूला उभे राहून सॅल्यूट करताना जगाला पाहायला मिळालं। आनंदाची बाब म्हणजे हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून भारताच्या हॉकी संघाचा कर्णधार मेजर ध्यानचंद होता। ऑलिम्पिकचा जो सामना झालेला आहे त्या सामन्याचं वर्णन या ठिकाणी केलं गेलेलं आहे। हा सामना खूप इंटरेस्टिंग झाला होता। तो दिवस होता 15 ऑगस्ट 1936। ऑलिम्पिक खेळ त्यावेळेस चालू होते। वेगवेगळ्या गटातून खेळाडू खेळत होते, विविध देश खेळत होते। अ गटातून जर्मनी व ब गटातून भारत अंतिम सामन्यात सहभागी झाले होते। सर्व न्यूजपेपरमध्ये बातम्या झळकल्या, आज आपल्या मैदानात आपल्या देशाचा विजय होताना पहा। त्याचं कारण होतं, जर्मनीचा हा पहिलाच संघ होता। या सामन्याकरिता स्वतः राष्ट्राध्यक्ष हिटलरही आला होता। आपलेच मैदान, आपलाच देश आणि आपलेच राष्ट्राध्यक्ष, आपलेच प्रेक्षक आणि विजयही आपलाच होणार या आत्मविश्वासाने जर्मन संघ मैदानावर उतरला होता। जर्मन संघ मैदानात उतरताच एकच जल्लोष झाला। जर्मनीकडे जवळपास 50,000 प्रेक्षक होते। त्याच भारताकडे फक्त संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मेजर ध्यानचंद होता। सामना सुरू झाला आणि 2 मिनिटात चेंडू ध्यानचंदकडे आला आणि त्यांनी आपल्या स्टिकची जादू दाखवायला सुरुवात केली। जर्मन खेळाडू त्यांना कव्हर देत होते, परंतु ध्यानचंद पुढे जात होते। त्यांच्या स्टिकपासून बॉल दूर जात नव्हता। डी एरियात येताच ध्यानचंद यांनी जोरात बॉल मारला, परंतु गोलकीपरने तो अडविला व एकदम शांतता झाली। बंध्यांतरापर्यंत एकही गोल झाला नाही। प्रेक्षकांमध्ये कुजबूज सुरू झाली व ती जर्मन अधिकाऱ्याने जाणली। व मेजर ध्यानचंद सारखा खेळाडू
इतका वेळ त्या हॉकी स्टिकला बॉल एवढा वेळ कसा धरू शकतो? नक्कीच त्याच्या बॅटला काहीतरी लावलेलं असेल किंवा काहीतरी पदार्थ किंवा चुंबक लावलं असेल असं त्यांनी कयास केला. म्हणून त्या जर्मन अधिकाऱ्याने मेजर ध्यानचंद यांची स्टिक बदलायला सांगितली. थोड्या वेळानंतर लगेच एका अधिकाऱ्याने त्यांच्या बुटावर ऑब्जेक्शन घेतले आणि त्यांना बुटही काढायला लावले. मध्यांतरानंतरचा संपूर्ण सामना मेजर ध्यानचंद यांनी अनवाणी राहून खेळला. तेही जर्मनांनी दिलेल्या स्टिकसोबत. त्यांचा खेळ कसा होता हे जर्मनांना पाहायचे होते. आणि मित्रांनो, सर्व थक्क झाले, कारण ती जादू त्यांच्या बॉलची किंवा स्टिकची नव्हती, तर ती जादू होती मेजर ध्यानचंद यांच्या हातामध्ये, त्यांच्या मुनगटामध्ये होती. मध्यांतरानंतर जर्मनच्या 3 खेळाडूंनी मेजर ध्यानचंद यांना ब्लॉक करून टाकले, परंतु मेजर ध्यानचंद खेळतच राहिले. यात भारताने 8 गोल केले, त्यात मेजर ध्यानचंद यांचे 3 गोल होते. जर्मनने फक्त या सामन्यात 1 गोल केला होता. 8-1 भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले, किंवा त्याकरिता ते आपला संघ पात्र ठरला. सामना संपताच स्वतः हिटलरने मेजर ध्यानचंद यांना बोलावून त्यांच्याशी हस्तांदोलन केले. जर्मन सैन्यात मोठ्या हुद्द्यावर त्यांना येण्यास सांगितले, परंतु मेजर ध्यानचंद यांनी नम्रपणे त्यास नकार दिला. या खेळात मेजर ध्यानचंद यांचे खूप कौतुक झाले, नाव झाले, व त्याचप्रमाणे त्यांचा भाऊ रूप सिंग याचेही नाव झाले, तर यानेही चांगले गोल केले होते. बर्लिन ऑलिम्पिकमध्ये भारताने 38 गोल केले, याउलट जर्मनीने 1 गोल केला. हिटलरला तर ध्यानचंद यांचा खेळ इतका आवडला की त्यांनी ऑलिम्पिक नगरीमधील रस्त्याला मेजर ध्यानचंद यांचे नाव देऊ केले किंवा दिले. या जादूगाराचे कौतुक केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये 400 गोल करणारा एकमेव भारतीय ध्यानचंदही आहे. आजपर्यंत हा जागतिक विक्रम कोणीही मोडू शकले नाही. 29 ऑगस्ट 1905 जन्मलेला हा मेजर ध्यानचंद भारतीयांसाठी हिरा होता, यापुढेही राहील. त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हा क्रीडा दिनही आपण इतर दिवसांप्रमाणे लक्षात ठेवा. जय हिंद, जय भारत.